नमस्कार, खुशी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। मी इथे लांब दुधी भोपळा घेतलेला आहे, याला आपण लौकी असे पण म्हणतात। बघू शकता मी बाजूला फोटो पण दिलेली आहे आणि गोल आकाराचा पण दुधी भोपळा असतो, त्याचे पण आपण भाजी करू शकतो। तर मी इथे दुधी भोपळ्याला सोलून घेतलेलं होतं आणि याचे बारीक काप करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर मी इथे पाण्याने धुवून घेतलेलं आहे, बघू शकता मी असे काप करून घेतलेले आहे। यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे हिरवी मिरची 7 ते 8 आणि इथे तीळ घेतलेला आहे। तीळ आणि हिरवी मिरचीचं तडका आपल्याला द्यायचा आहे। या भाजीला कांदा टमाटा लागत नाही। तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, 3 टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे। तेल छान गरम झालं, मी इथे तीळ ॲड केलेली आहे। तीळ छान लालसर पण होऊ द्यायची आहे। तीळ छान झाली की आपल्याला इथे हिरवी मिरची ॲड करायची आहे। तीळ आणि हिरवी मिरचीने भाजीला खूप छान चव येतो। मी इथे 1/2 टेबलस्पून हळदी पावडर ॲड केलेली आहे आणि लौकीचे काप करून घेतलेले होते मी इथे ॲड करते। तर मी इथे ॲड करून घेतलेला आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि वाफ काढून घ्यायची आहे 5 ते 6 मिनटं। या भाजीला आपोआप पाणी सुटतो, पाणी टाकण्याची गरज पडत नाही। लौकीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे भाजी बनवताना वाफ काढून घेताना याला आपोआप पाणी सुटते। तर आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे आणि वाफेवर 6 ते 7 मिनटं शिजू द्यायचे आहे। मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे। तर मी इथे 2 चम्मच लाल तिखट पावडर ॲड करते आहे। भाजी गोडसर लागते कारण लौकी गोडसर असल्यामुळे भाजी आपल्याला तिखट करायची आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। तर मी इथे झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे आणि बघा भाजीला छान पाणी सुटलेलं आहे। वरून मी पाणी ॲड केलेलं नाही आहे इथे आणि आपली भाजी 5 ते 6 मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर भाजी झालेली आहे। लौकी लगेचच शिजते, मी इथे सर्व करून घेतलेलं आहे। बघू शकता आपली दुधी भोपळ्याची भाजी एकदम झटपट झालेली आहे आणि पौष्टिक असल्यामुळे ही भाजी नक्की करून बघा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय।